विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बघा, काल नोटिफिकेशन आले, नंतर पेपरमध्ये आलं, तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विचारलं की सर, याच्याबद्दल संपूर्ण माहिती आम्हाला पाहिजे आहे. तर आज आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती तलाठी भरतीबद्दल. तर या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला याचा सगळा फायदा होणार आहे. तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत म्हणजे तलाठी भरती जी आहे, तलाठी भरतीमध्ये नवीन अपडेट काय आलेले. तलाठी भरती म्हणजे काल एक काय अपडेट आले, नंतर पेपरमध्ये काय आले, याच्याबद्दलची सगळ्यात अगोदर आपण माहिती पाहणार आहोत. दुसरा आपण पॉईंट कव्हर करणार होतो म्हणजे तलाठी भरतीमध्ये 2022 महत्वाचे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवी काय जी आर आले होते. तर हे जी आर तुम्हाला इतर कुठंच भेटणार नाहीत, तिथे जी आर पण मी तुम्हाला दाखवणार आहे की 2022 एक 3-4 महिन्यापूर्वी आणि त्याच्या अगोदर काही जी आर आले होते, त्या जी आर बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला पाहिजे म्हणजे तलाठी भरतीचा फॉर्म कधी निघू शकतंय, कधी परीक्षा असू शकते, सर कधी आम्हाला काय अभ्यास करता येईल, याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. नंतर पुढचं असणार आहे ते म्हणजे तलाठी भरती अभ्यासक्रम कसा असेल, नेमकं सगळ्यात महत्वाचं असणारे म्हणजे एक्सपेक्टेड सिलेबस काय असणार, की सर काय असेल सिलेबस, किंवा जे विद्यार्थी नवीन भरती लागले असतील किंवा जे विद्यार्थी नवीन तलाठी भरती करणार असतील त्यांच्यासाठी सिलेबस काय असेल किंवा काय असेल, तर याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. नंतर याच्यानंतर असणार आहे काय वाचावे, काय वाचावे म्हणजे तुम्हाला कोणते पुस्तकं रेफर करावं लागतील किंवा काय काय वाचावं लागेल, कशावर भर द्यावा लागेल, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला पहिला पॉईंट आपण क्लिअर करणार आहोत, तो म्हणजे नोटिफिकेशन काय काय आले, तलाठी भरती नवीन अपडेट काय आले. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हे बघा, न्यूजपेपर लोकमत न्यूजपेपरची ही आजची बातमी आहे, आजची बातमी आहे, पहिल्या टप्प्यात 1000 तलाठी भरती करणार. तर भरती प्रक्रियेत गती द्या, महसूल मंत्री यांनी याच्यामध्ये बोललेलं आहे. तर लोकमत मुंबईला या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल लवकरच बैठक घेणार. तलाठी पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे किंवा याच्याबद्दल थोडीफार माहिती वेगळी दिलेली आहे, किंवा कोणती कोणती भरती असणार आहे, कशा स्वरूपात काय असणार आहे, तर हे विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळात बैठक झाली होती काल. तर त्या काल त्या बैठकीनुसार आजचं न्यूजपेपरला, लोकमतच्या न्यूजपेपरला हे आलेलं आहे. आता नेमकं काय होती कालची बैठक, ती आपण अगोदर पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला इथं एक साईन दिसतंय, असं एक ब्ल्यू टिक दिसते. ब्ल्यू टिक म्हणजे काय, हे ऑथेंटिकेट काय आहे, गव्हर्नमेंटचं वेबसाईट आहे किंवा महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या याचं हे काय ऑथेंटिकेट आहे, अशी ही माहिती तुम्हाला या ठिकाणी ट्विटर तुम्हाला पाहता येणार आहे. तर याच्यामध्ये ट्विटरमध्ये काय सांगितलेलं नवीन अपडेटमध्ये बघा, महसूल विभागांतर्गत प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणारी 1000 पदांची भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाने नियोजित करताना वार आणि वेळ ही ठरवून द्यावी, असे निर्देश महसूल मंत्री या ठिकाणी विखे पाटील यांनी याबाबत दिलेले आहे. तलाठी भरती हे ट्विट वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर हे कालचं तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल, म्हणजे 1000 म्हणजे सुरुवातीचा टप्पा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यात लक्षात घ्या, भरपूर भरती पुन्हा पदे याच्यामध्ये वाढू शकतात, कमी नाही होणार, 1000 कमी नाही होणार, 1000 वाढणार आहेत. तर कमीत कमी पहिल्या टप्प्यात त्यांनी सांगितलं 1000 पदं भरून घेतली जातील, त्याच्यामुळे भरती प्रक्रिया तर सुरू होईल. पण याच्यामध्ये अजून जर त्यांना वाटलं तर जसं MPSC मध्ये तुम्ही पाहिलं असेल, MPSC मध्ये सुरुवातीला कमी जागा असतात, कधी कधी भरती MPSC ची जाहिरात कमी येते, पण कधी कधी ते काय होतात, नंतर पुढे वाढ होतात. सेम अशा स्वरूपात तुम्हाला हा 1000 टप्पा पुढे वाढलेला दिसू शकतो किंवा याच्यामध्ये वाढ होऊ शकते. हे झाले नवीन लेटेस्ट अपडेट. आता आपल्याला जुने अपडेट पाहिजेत, जे की तुम्हाला हे जी आर इतर कुठं भेटणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या. एक दिनांक या ठिकाणी तुम्हाला, या ठिकाणी दिनांक दिलेले, पुण्याचं हा जी आर तुम्हाला पाहायला मिळेल. विषय काय आहे बघा, रिक्त पदांच्या पदभरतीस मान्यता मिळणे बाबत तलाठी संवर्ग. हे काय काय तलाठीचे भरतीचे हे काय रिक्त पद आहेत याच्याबद्दलची माहितीचा हा जी आर आहे. 2022 तुम्हाला दिसतंय बघा, 6 म्हणजे मे जून महिन्यामधला हा तुम्हाला जी आर पाहायला मिळेल. जून महिन्यामधला हा जी आर आहे. आत्ता महिना चालू आहे ऑक्टोबर, म्हणजे 4 महिन्यापूर्वीचा हा जी आर तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या रिक्त तलाठी भरतीच्या अपडेट बद्दलचा जी आर होता. त्याच्यानंतर पुढचा अजून एक जी आर आहे बघा, 24 मार्च. बघा म्हणजे 2022 हे महत्वाचे तलाठी भरतीबद्दलचे दोन महत्वाचे जी आर होऊन गेले. तलाठी पद भरती 2022 साठी महसूल वन विभाग महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे. पहिला जो जी आर होता तो महाराष्ट्र शासनाचा, या तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल, हा होता जिल्हाधिकारी कार्यालयाचा होता. पहिला हा जो जी आर होता जिल्हाधिकारी कार्यालयाचा पुण्याचा होता, आणि पुढचा जो जी आर आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा हा जी आर आहे. मार्च 24
2022 हा जी आहे त्या ठिकाणी कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या सगळ्यांसाठी तलाठी पद भरती 2022 राबवण्याबाबतचा हा 1012 पदे या ठिकाणी पण तुम्हाला खाली पाहू शकत बघा राज्यात 1012 पदे रिक्त आहेत. बघा या रिक्त पदावर म्हणजे मार्च मध्ये सांगितलं होतं, बघा हा जी आर तुम्ही नीट पहा 24 मार्च जी आर आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 24 मार्चला की 1012 पद रिक्त आहेत आणि त्याच्यानुसारच बघा म्हणजे बातमी चुकीची नाहीये ही बातमी बघा त्यांनी काय सांगितलं 1000 पद भरून घेतली जातील बरोबर आणि जागा किती होते मार्च 24 ला काय सांगितलं होतं जी आर मध्ये त्यांनी एकूण 2012 पद एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सन 2022 च्या तलाठी पद भरतीची कार्यपद्धती स्वतंत्ररित्या नंतर कळविण्यात येईल. बघा या ठिकाणी त्यांनी सगळं स्पष्टपणे दिलेलं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तलाठी भरती होण्याचे चान्सेस आहेत. आता तुमचा असा मुद्दा असेल की सर लवकर भरती कधी होणार आहे तर लक्षात घ्या आता हा ऑक्टोबर संपलाय नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत तुम्हाला डिसेंबर एंडिंग पर्यंत आताच नाही बरं का नोव्हेंबर डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला भरतीचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला फॉर्म कधी भरती भरायची सुरू व्हायला होतं 1-1 डिसेंबर पर्यंत तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला समजून नाही डिसेंबर आणि त्याच्यानंतर 2-3 महिने तुम्हाला पेपरला भेटतील म्हणजे तुमच्याकडे 4-5 महिन्याचा वेळ आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या 4-5 महिन्याचा वेळ आहे तुमच्याकडे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मग आता तुम्ही विचार करत असेल की सर आम्ही आता तलाठी भरती सुरुवातीला देतो पहिल्याच वेळ देतो नेमका अभ्यास कसा असणार आहे तर हा एक्सपेक्टेड म्हणजे काही संभाव्य सिलेबस दिला आहे कारण त्यांनी आतापर्यंत जी आर मध्ये सांगितलेलं नाहीये पण मागच्या वेळी जो होता तोच तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम आपण यावेळेस पण एक्सपेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकतं. काय चेंजेस होऊ शकतं बाबा झालंच तर अगोदर आपण मागचा सिलेबस अगोदर आपण सिलेबस एक्सपेक्टेड सिलेबस पाहूया आणि नंतर आपण संभाव्य पाहूया. तर बघा सब्जेक्टमध्ये काय दिलं आहे मराठी 25 या ठिकाणी क्वेश्चन असतील 50 मार्क त्या ठिकाणी आहेत. इंग्लिश 25 प्रश्न असतील 50 मार्क आहेत. जनरल नॉलेज आता जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानामध्ये भूगोल इतिहास नागरिकशास्त्र अर्थशास्त्र पंचायत राज तुमचा पंचवार्षिक योजना असतील किंवा तुमचे अजून त्याच्यामध्ये चालू घडामोडी असतील ह्या सगळ्या गोष्टी 25 मार्काचे 25 प्रश्न असतील 50 मार्क असतील. नंतर मॅथमॅटिक्स तुम्हाला गणित बुद्धिमत्ता असू शकतं त्याच्यामध्ये 25 प्रश्न असतील 50 मार्क असतील. म्हणजे हे तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर झालं 100 प्रश्न 200 गुण हा तुमचा बेसिक स्ट्रक्चर झालं. पण याच्यामध्ये थोडंफार काय चेंजेस होऊ शकतं म्हणजे काय बाबा मराठीला 25 पैकी 20 प्रश्न दिले इंग्लिशला 25 पैकी 20 प्रश्न दिले जनरल नॉलेजला प्रश्न वाढू शकतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती आता 2019 ची परीक्षा 21 वर्ष झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही पेपर उघडून पहा त्यांनी 25 25 25 चा फॉलो केलेला नाहीये त्यांनी फॉलो काय केलाय 20 20 आणि 20 म्हणजे 20 20 20 असे आणि जे 40 मार्क होते 40 मार्क ते जीएस वर विचारले होते 25 विचारण्याच्याऐवजी 40 विचारले होते. म्हणजेच काय तर जीएस वर कधी कधी भर दिला जाऊ शकतो. तर हे एक्सपेक्टेड चेंजेसमध्ये तुम्हाला मी सांगितलं. आता तुम्ही विचार करत असेल की सर याच्यासाठी तर आम्हाला पुस्तकं कोणते वाचावं लागतील किंवा नेमका अभ्यास काय करावं लागेल कसं करावं लागेल तर लक्षात घ्या मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान याच्यावर जर तुमची पकड असेल तर 100 मार्क आहेत. 100 मार्क म्हणजे 50 प्रश्न 100 मार्क किंवा सामान्य ज्ञानमध्ये अजून जर प्रश्न जास्त पडले तर मराठी आणि सामान्य ज्ञान हे तुमचे स्कोरिंग सब्जेक्ट असतात. लक्षात घ्या अजून पण लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा मराठी आणि सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला मी आता सांगितलं मराठी व्याकरण नंतर सामान्य ज्ञानमध्ये भूगोल असेल इतिहास असेल नागरिकशास्त्र असेल पंचायत राज असेल तुमचं हे राज्यघटनेचे कलम असतील किंवा पंचवार्षिक योजना असतील चालू घडामोडी असतील पुरस्कार असतील वेगवेगळे त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. नंतर गणित बुद्धिमत्ता तुम्हाला गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित करायचं आहे इंग्रजी व्याकरणाची पण छान तुम्हाला तयारी करायची पण याच्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट 2 आहेत मराठी आणि सामान्य ज्ञान. तर याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडायला पाहिजेत म्हणजे तुम्हाला स्कोर होऊ शकतो. स्कोरिंग सब्जेक्ट 2 आहेत मराठी सामान्य ज्ञान. आता गणितमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल गणित कारण पदवी लेवलचं तुम्हाला गणित असतं इंग्रजी पण चांगलं पदवी लेवलपर्यंत तुम्हाला 11वी 12वी पदवी लेवलपर्यंत चांगलं इंग्रजी असतं त्याच्यामुळे तुम्हाला गणित इंग्रजीवर सराव जास्तीत जास्त करावा लागेल आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहेत मराठी आणि सामान्य ज्ञान. आता हे तुम्हाला महत्त्वाचं सांगितलं. आता तुम्हाला
तुम्हाला याच्यासाठी बाबा किती वेळ द्यावा लागेल, कोणत्या पुस्तकाचा बघा, हे पोलीस भरतीचा गुरु ठोकळा आहे. नाव पोलीस भरती दिसतंय तुम्हाला, पण त्याच्यामध्ये मोठं पुस्तक आहे. तुम्हाला दाखवतो बघा, या ठिकाणी पुस्तक पण आहे, 1000 पानाचं. बघा मोठं पुस्तक आहे, 1000 पानाचं असं मोठं पुस्तक आहे. आणि आत्ता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट देणारे पुस्तक आहे. बघा मागच्या वेळेस तलाठी भरती झाली होती, तर हे पुस्तक सेपरेट होते. अगोदर तुम्ही बघितले असेल छोटे छोटे पुस्तकं होते, ट्रिक्सचे पुस्तकं, मराठी व्याकरणाच्या ट्रिक्स होतं, भूगोलाच्या ट्रिक्स होत्या, इतिहासाच्या ट्रिक्स होत्या, राज्यघटनेच्या ट्रिक्स, असे छोटी छोटी पुस्तकं होते. पण त्याला एकत्र करून हा पोलीस भरती गुरु ठोकळा बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही विषय पाहू शकता, मराठी व्याकरण पूर्ण दिलंय, भूगोल ट्रिक्स सगळ्या दिल्यात, 36 जिल्ह्याची संपूर्ण माहिती दिली आहे, इतिहास पूर्ण दिलाय, पंचतंत्र पूर्ण दिलंय, राज्यघटना ट्रिक्स दिल्यात, अर्थशास्त्र ट्रिक्स दिल्यात, विज्ञानाच्या ट्रिक्स दिल्यात, चालू घडामोडी दिलंय, संगणक दिलंय, अंकगणित ट्रिक्स दिल्यात, बुद्धिमत्ता ट्रिक्स, म्हणजे तुमचं सगळं एकंदरीत 75 प्रश्नांचं या ठिकाणी तुम्हाला कव्हरेज असणार आहे. 75 प्रश्न म्हणजे जवळजवळ 150 मार्काचं तुम्हाला या ठिकाणी कव्हरेज या एकाच पुस्तकातून भेटणार आहे. आता शेवटचा एक टप्पा राहिला तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. तर इंग्रजी व्याकरणला तुम्ही बाजारातलं कोणतं पण पुस्तक घेऊ शकतात, बाळासाहेब शिंदे सरांचं असेल किंवा तुम्हाला बाजारात कोणतं पण एखादं तुमचं जर उपलब्ध असेल, की पालनसुरी जर इंग्रजी वाचायचं असेल, पालनसुरी असेल, किंवा तुम्हाला दुसरं कोणतं पण तुम्ही एखादं सचिन जाधवर सरांचं पण एक पुस्तक आहे छान स्वरूपाचं, ते पण तुम्ही वाचू शकतात. तर इंग्रजीसाठी एक घ्या. आणि ह्या पोलीस भरती, नाव पोलीस भरती का दिलंय, कारण की हे विषय पोलीस भरतीचे आहेत. फक्त इंग्रजी व्याकरण जर सोडलं तर हे सगळं तुम्हाला जीएस एकदम जबरदस्त पुस्तक आहे जीएससाठी. आणि मराठी व्याकरणाच्या सुंदर ट्रिक्स टाकल्यात, खूप सुंदर मराठी व्याकरण पण टाकलंय, म्हणजे जवळजवळ 75 मार्क तुम्हाला या पुस्तकातून कव्हर होतील. एकच पुस्तक वाचा, तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामध्ये पाहायला मिळेल. छान ठोकळा आहे, ठोकळा आहे पोलीस भरती गुरु ठोकळा. नाव पोलीस भरती आहे, पण सगळं तुम्हाला तलाठी भरतीला फायदा पडेल. तलाठी भरती, ग्रामसेवक, तुम्हाला सरळ सेवेला देखील तुम्हाला याचा फायदा पडणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहतील, छान स्वरूपाचा अभ्यास करा. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, दररोज आता बघा एक 4-5 महिन्याचा जर पेपर तुम्हाला टाईम भेटला, 4-5 महिन्याचा पेपर जर असेल तुमचा टाईम असेल, तर तुम्हाला कमीत कमी दिवसातून 5 ते 6 घंटे काढावे लागतील. म्हणजे 6 घंटे म्हणजे जर वेळ भेटला अजून जास्त तर चांगलंच आहे, पण कमीत कमी 6 घंटे जर दिले, प्रत्येक ह्याला 1.5 घंटा देत आहे, मराठी व्याकरणला 1.5 घंटा, जीएसला थोडं जास्त द्या 2 घंटे द्या, गणित बुद्धिमत्ताला 1.5 घंटा द्या, नंतर तुमचं इंग्रजीला 1.5 घंटा द्या. असं 6-6.5 घंट्याचा तुम्हाला दररोज अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत चांगला ह्या पोलीस भरती गुरु ठोकळा, ह्या गुरु ठोकळ्याचा अभ्यास करा, इंग्रजी व्याकरण घ्या, हे दोन पुस्तकं घेऊन किंवा तुम्ही अभ्यास करा. आणि रविवारी जी असेल तर एक कोणती पण टेस्ट सोडवा, एक पेपर सोडवा. मागची जे तलाठी भरती भरपूर पेपर आहेत, तर एक प्रश्नपत्रिका संच पण तुम्हाला घ्यावा लागेल. कोणता पण प्रकाशनाचा एक तलाठी भरतीचा प्रश्न संच घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या असतील. ते पेपर व्यवस्थित सोडवा, रविवारी पेपर सोडवजा, सोमवार ते शनिवारपर्यंत पुस्तकाचा गुरु ठोकळ्याचा अभ्यास करा. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कुणाला काही अडचणी असतील तर माझा नंबर एकदा सांगतो, जर कोणाला काय असेल तर आपले माझे लेक्चर पण चालू होणार आहेत. प्रत्येक विषयाच्या ट्रिक्सनुसार सगळे ट्रिक्सचे लेक्चर मी चालू करणार आहे, मोफत स्वरूपाचे लेक्चर असतात. तर 72-76-77-91 या माझा व्हॉट्सअप नंबरवर किंवा या पुस्तकामध्ये पण नंबर दिलेला आहे, तुम्ही ते घेऊ शकता. 72-76-77-91 याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुमचं नाव वगैरे पाठवा, मी तुम्हाला ॲड करेन त्या ग्रुपमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलाठी भरतीसाठी कुणाला काही अडचणी असतील तर नक्कीच मला विचारू शकतात. हा पुस्तक घ्या, नंतर तुम्ही माझे लेक्चर पाहत जा, किंवा अजून काही तुम्हाला मटेरियल भेटलं तर त्याचं पण वाचा, खूप छान तुम्हाला माहिती होईल. आणि जर लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण फायदा होईल.